तालुक्यातील मोठे खाव धानोरा परिसरात ढगफुटी झाल्यामुळे जवळपास 500 हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झालं आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या वर्षी खरीपातील शेती उत्पादन घेणेही अवघड होऊन बसले आहे। आता राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन लातूर ग्रामीणच्या काँग्रेस आमदारांनी दिले। दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात कधी नव्हे ते मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली। मात्र रेणापूर तालुक्यातील मोठे गाव धानोरा परिसरात 2 तास जोरदार पावसासह ढगफुटी झाली, त्यामुळे शेत शिवाराला हे असताळ्याचं स्वरूप आलं होतं। शेतातून पाण्याची पाट वाहत होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीनसह इतरही पेरलेलं बियाणं, उगवलेली रोप आणि शेतातील माती वाहून गेली। अगोदरच बियाणं उगवलं नसल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी दुपार पेरणी केली होती। त्यात ढगफुटीमुळे मोठे गाव आणि धानोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांपुढे आता खरीपाचं उत्पन्न मिळवण्याचं अवघड होऊन बसले। ढगफुटीनंतर या भागातील काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मोठेगाव शिवारातील नुकसानीची पाहणी केली। राज्य सरकार या शेतकऱ्यांना निश्चितच मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले। लोकशासन न्यूजसाठी किशोर सोनकांबळे लातूर। सुखाचे दिवस शेतकऱ्यासमोर येता येतात, पण हे बियाणाचं जे काही विषय झाला आहे त्यामुळे ज्या काही कंपन्यांनी जे बियाणं दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी सक्त आदेश काढले की अशा कंपन्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे आणि ह्याच्या पुढं असं शेतकऱ्यांची दगाबाजी होऊ नये याची दक्षता घेण्यात येणार आहे। त्यामुळे अशा कंपन्यांना आपण चांगल्या पद्धतीनं हाताळणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची परत अशी नुकसान भरपाईचे नुकसान होऊ नये याची दक्षता येणाऱ्या काळामध्ये घेता येईल। आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात शेतकरी कात्री सापडला आहे। शेतकरी आता खंबीर आहे, शेतकरी परत एकदा नव्यानं जोमानं कामाला लागणार आहे आणि त्याला मी आशा करतो की आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आता परत देवार पेरणी संकट आहे। शासनाकडून जी काही भरीव मदत शेतकऱ्यांना होणं अपेक्षित आहे ती आम्ही जरूर लोकप्रतिनिधी म्हणून त्याची मदत त्यांच्यावर पोहोचण्याचं आम्ही पाठपुरा करणारच आहोत, पण आता हे निसर्गाच्या समोर आपणही हात आपले हात बांधलेले असतात आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी परत दुबारा निराश न होता आपापल्या शेताकडे वळून आपली जी पावसाळा आपल्या घरा येतो आहे त्याच्यामध्ये त्याचा फायदा घेऊन मला जसं कळतं तसं तर असा पाऊस कधीही झाला नाही। आता शेतकरी उभारी घेईल न घेईल, कारण पाऊस उभार पेरणी केलेली असताना आणि पाऊस पडलेला असताना जमिनीचा वरचा कस पूर्णपणे गाळ रूपानं ती वाहून गेलेला आहे, त्याच्यामुळे दुबार पेरणी केली तरी ते उगवल याची आम्हाला गॅरंटी नाही। किती मोठा पाऊस होतो, कसं नुकसान आहे? पाऊस तसा म्हणावा 2 तास कंटिन्यू पाऊस होता, ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणला तरी त्या ठिकाणी हरकणार नाही, कारण पूर्ण शेताचा आमचा कस वाहून गेलेला आहे, त्यामुळे आता डबल पेरलं तर उगवणार नाही याची आम्हालाही नाही खात्री। गत 2 वर्षापासून लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळ असताना यावर्षी जून महिन्यामध्ये सरासरी इतका चांगला पाऊस झाला। आम्ही पेरणी केली, पहिल्यांदा पेरलं पण बियाणं उगवण क्षमता कमी असल्याने बियाणं वापलं नाही, त्यानंतर आम्ही डबल पेरणी केली, डबल पेरणी केलेलं बियाणं वापलं, पण वापल्याला बियाणाला अचानक पाऊस आला ढगफुटी सदृश्य पावसामुळं ते सुद्धा पीक या ठिकाणी पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे। या ठिकाणी आमची सरकारला विनंती आहे की गत 2 वर्षापासून आमच्या हातात कसल्याही प्रकारचं पीक नाही, कसल्याही प्रकारचं जमिनीतलं उत्पन्न नाही, शासन आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत देत नाही, त्यामुळं आता आमचं जगणं मुश्किल या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे मायबाप सरकारला आमची विनंती आहे या शेतीच्या झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे पंचनामे करून तात्काळ आम्हाला शासनानं मोठे गावसाठी आणि 2-3 गावासाठी विशेष पॅकेज देऊन आम्हाला उभारी द्यावी ही आमच्या सरकारला विनंती असणार। प्रसाद शिवशंकर हलकंचे, मोठे गाव, तालुका रेणापूर। नुकसान आहे, कसं पाऊस झाला साहेब? विषयभर खूप झाली येत नाही, तिथून पाऊस कसा पडला? पाऊस मोठा पडला साहेब, ढगफुटी झाली, एकदम ढगफुटी झाली। आम्ही पेरता थांबिलो पारताना सगळा, आणि असलं दोबारा पिरण संकट आम्ही संकट शेतकरी आले सध्याच्याला, ह्याच्यातून शेतकरी कसा पुढे जाणार कसा नाही, ह्याच्यातून आम्ही दोबारा पिरणी सध्या एवढं खर्च लागणार आम्हाला सरकारने द्यावा, शेतकरी कमीत कमी 8,000-9,000 शेतकरी प्रमाण द्यावी शेतकऱ्या दोबारा पिरणीसाठी। बरं, यावर्षी पाऊस मिरगाला पडला, पाऊस मिरगाला पडला पण सगळं नुस्कार करून गेला। आम्ही गोल झाले भरपूर, प्यारा सुरू केला आम्ही, तर त्याच्यामध्ये वर निसर्गानं आमच्यावर कोपला असला, ढगफुटी झाली साहेब, इथलं जमीन दिसणं आम्हाला साधी